दूर करण्यासाठी राज्य शासन जलयुक्त शिवार अभियान राबवित आहे. या माध्यमातून जलसंवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहे. मात्र लोकसहभागातून व श्रमदानातून जलसंवर्धन हा उपक्रम शिरसगाव तालुका कडेगाव येथे सुरू झाला आहे. सरपंच सतीश मांडके यांच्या पुढाकाराने येथील ग्रामस्थांनी तसेच जवळपास 5 महाविद्यालयीन श्रमदानातून डोंगर उतरला समतल सरी खोदल्या व ओवळी अडवून दगडी बंधारे घातले आहे. गाव करेल ते राव काय करेल या म्हणीप्रमाणे शासनाच्या वतीची अपेक्षा न करता डोंगरात पडणाऱ्या पावसाचा थेंब ना थेंब अडवून जमिनीत चिरवण्याचा आणि शिवारातील तसेच गावातील पाणी पातळी वाढवण्याचा निर्धार गावाने केला आहे. या कामाची सुरुवात 1 एप्रिल रोजी झाली आहे. भौगोलिक वरदान लाभलेल्या शिरसगाव येथील डोंगर उताराला 4 ओगळी आहेत. या ओगळी एकत्र येणाऱ्या ओढ्यावर 1972 दुष्काळापूर्वीचा तलाव आहे. येथे शिरसगाव येथील ग्रामस्थ तरुण कार्यकर्ते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय हिंगणगाव खुर्द, कृष्णा महाविद्यालय रेठरे बुद्रुक तालुका कराड, जयंतराव भोसले कृषी महाविद्यालय शेरी तालुका कराड, मोकाशी कृषी महाविद्यालय राजमाची, अहिर अभियांत्रिकी महाविद्यालय कराड, दिशा फाउंडेशन, मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते देव तायडे मित्र मंडळ तसेच अनेक स्वयंसेवी संस्थांनी एकसंघपणे श्रमदान केले. इथे डोंगरातून वाहून येणारे पावसाचे पाणी ओगळीत जागोजागी अडवून जिरवण्यासाठी 4 ओगळीत दगडी बंधारे श्रमदानातून बांधले आहेत. डोंगर परिसरात समतल सरी काढले आहेत. या डोंगरातून येणारे पाणी 4 ओगळीमधून येथील तळ घातला जाणार आहे असे सरपंच सतीश मांडके यांनी सांगितले. महेश पवार, 7 स्टार न्यूज, विटा. शेतकरी कर्जमाफीबाबत राजू शेट्टी यांनी सरकारवर नाराज व्यक्त करीत मुख्यमंत्र्यांना आपले लक्ष बनवले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना अगोदर वाचवा, मग कोणाला काय लागू करायचे ते करा अशा शब्दात राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला आहे. राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्येला सरकारच जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र तरीही शेतकऱ्यांच्या मानगुटीवरचे कर्ज संपत नाही याबाबत शेट्टी यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यातच राज्यात मुख्यमंत्र्यांनी 7वा वेतन आयोग लागू करण्याचे प्रयत्न सुरू केले असले तरी अगोदर राज्यातील शेतकऱ्यांना वाचवा आणि मगच कोणाला काय लागू करायचे ते करा अशा शब्दात खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला. मला दुःख याच गोष्टीचं होतं की अक्षरशः किडामुंगीसारखं शेतकऱ्याचं जगणं झालेलं आहे. शेतकऱ्याची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे आणि किरकोळ 40,000-50,000 रकमेसाठी शेतकरी जीव द्यायला आहेत. मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यामधला एका शेतकऱ्यानं तर मुलीच्या बस्त्याच्या खरेदीसाठी 13,000 रुपये उपलब्ध झाले नाहीत म्हणून आत्महत्या केली. इतकं विदारक चित्र आज डोळ्यासमोर दिसतंय. दुसऱ्या बाजूला धनिकांची पोरं एका तासामध्ये 13,000 रुपये उडवत आहेत हेही बघायला लागलो आहे. अशा अवस्थेमध्ये जे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यावर जे काही त्याच्या मानगुटीवर आज कर्ज बसलेलं आहे ते कर्ज संपूर्ण गरजेचं होतं. कारण सातत्यानं येणारं नैसर्गिक आपत्ती आणि सरकारनं बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करून शेतीमालाचा वाढलेला भाव यामुळे शेतकऱ्याची शेती तोट्यात गेली आहे. त्याला तो स्वतः जबाबदार नाही आहे हे सगळ्यांना माहिती आहे. सगळ्या अर्थतज्ञांनी केलं आहे. सुप्रीम कोर्टानं वारंवार सरकारला त्याबद्दल खडसावलेलं आहे आणि तरीसुद्धा शेतकऱ्याच्या मानगुटीवर बसणारं कर्ज संपत नाही याचं मला मोठं आश्चर्य वाटतंय. दुसऱ्या बाजूला आज केंद्र सरकारनं 7वा वेतन आयोग मंजूर केला. तसेच राज्यातील 2.5 लाख शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे फॉर्म घेऊन लवकरच राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना भेटणार असल्याचेही खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. अरुण मोडक, 7 स्टार न्यूज, सांगली. सांगली तासगाव विटा राज्यमार्गावर व तासगाव हद्दीतील देशी विदेशी बार परमिट रूम हे राज्य उत्पादन शुल्क अधिकारी आणि तासगाव हद्दीतील 13 दुकाने आहेत. यातील सर्वच दुकाने सील केली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तालुक्यासह जिल्ह्यातील दुकाने बंद करण्याची मोहीम आज सकाळपासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतली असून जवळजवळ सर्व दुकाने सील करण्यात आली आहेत. या प्रकरणी संबंधित अधिकारी यांना विचारण्यात आले असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. आता यावर वरिष्ठ पातळीवर चौकशी होणार का, या प्रकरणाची मुस्कटदाबी होणार याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले असून संबंधित बार चालकावर कारवाई होणार का त्याची पाठराखण होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. राजू सकटे, 7 स्टार न्यूज, तासगाव. कडेगाव तालुक्यातील एकही पात्र लाभार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही या काळची सभापती उपसभापती व सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी घ्यावी. अधिकाऱ्यांनी योजनेची माहिती सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती अभियान राबवावे असे आवाहन सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी केले. कडेगाव पंचायत समितीमध्ये आवास दिन पृथ्वीराज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.
यावेळी पंतप्रधान आवास योजना रमाई आवास योजनामधील लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी आदेशाचे वाटप श्री देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी गोरख शेलार यांनी आवास योजनेचा आढावा सादर केला. यावेळी बोलताना श्री देशमुख पुढे म्हणाले की विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांच्या पर्यंत पोहोचत नसल्यामुळे पात्र लाभार्थी वंचित राहतात, तेव्हा योजनांची माहिती लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचे काम प्रभावीपणे करावे. कडेगाव तालुक्यात आवास योजनांसह सर्व योजना पारदर्शीपणे राबवण्याचा संकल्प केला आहे. रमेश जाधव, सगस्टा न्यूज, बिटा. इस्लामपूर सारख्या सदन भागातून येऊन कायम दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या अटपाडी तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवी दिशा देण्याचे काम दिगंज जिल्हा परिषद शाळा नंबर 1 चे तंत्रस्नेही शिक्षक सूरज तांबोळी यांनी केले आहे. सूरज तांबोळी सरांच्या अथक प्रयत्नातून नवनवीन बदलांना सामोरे जाताना ते बदल आत्मसात करून घेऊन विद्यार्थ्यांसमोर सोप्या भाषेत नेण्याचे कौशल्य सूरज तांबोळी यांनी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर करून दाखवले आहे. काम करण्याची इच्छा, वेगळेपणा जपण्याचे कसब, विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून काम करण्याची पद्धत व सगळ्यात महत्वाचे म्हणजे समाजाप्रती असणारी उत्तरदायित्वाची भावना असेल तर एक साधा प्राथमिक शाळेत काम करणारा शिक्षक ज्ञानरचना अभ्यासक्रमातील विविध ॲप, वेबसाईट, ब्लॉग निर्माण करून समाजाच्या कौतुकास पात्र होतो. माझे नाव सूरज मंसूर तांबोळी, जिल्हा परिषद शाळा नंबर 1 दिगंजी. माझा एक नवा उपक्रम आहे, प्रोजेक्ट आहे, व्हिज्युअल इफेक्ट ऑन टेक्स्टबुक. मी पाठ्यपुस्तकावर काही इफेक्ट टाकलेले आहेत, विद्यार्थी आनंदाने ते इफेक्ट बघतात, विद्यार्थी आनंदाने त्यामध्ये सहभागी होतात आणि विद्यार्थी आनंदाने त्यामध्ये सहभाग घेऊन आनंददायी शिक्षण घेतात. हे ॲप ज्ञानरचनावाद अभ्यासक्रमावर आधारित आहे. माझ्या ॲपचा उपयोग महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांनाही होतो, तसेच आपल्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनाही ॲपचा उपयोग होतो. दिगंजी गावात वेगवेगळ्या खासगी संस्थांच्या 3 ते 4 शाळा असतानाही व अनेक शाळा पद टिकवण्यासाठी धडपड असतानाही दिगंजी जिल्हा परिषद शाळा नंबर 1 मध्ये 255 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रशांत देशमुखे, सेवस्टार न्यूज, अटपाडी. मे 2016 मध्ये सोयीच्या बदला करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील 163 जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनी अपंगत्वाचे ऑफलाईन प्रमाणपत्र सादर करून यापैकी 138 शिक्षकांना येत्या 2 महिन्यात अपंगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र सादर करा अन्यथा कारवाई करण्यात येईल अशा कारणे दाखवा नोटिसा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी काढले आहे. यापूर्वीही या शिक्षकांना अनेक वेळा संधी देऊनही त्यांनी ऑनलाईन प्रमाणपत्र सादर केले नाही. यावेळी तरी ते शिक्षक ऑनलाईन प्रमाणपत्र सादर करणार की नाही आणि न केल्यास त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येणार याबद्दल शिक्षण क्षेत्रात उत्सुकता लागली आहे. प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत नियुक्ती घेताना हे शिक्षक अपंग नव्हते, मात्र बदल्यांचा लाभ घेताना हे शिक्षक अपंग कसे झाले याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 163 पैकी 138 अपंग प्रमाणपत्रधारक शिक्षकांना 2 महिन्यात ऑनलाईन प्रमाणपत्र सादर करा अशा कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या आहेत. अपंगांचे दाखला हा सोलापूरचा जिल्हा रुग्णालयातून ऑनलाईन अर्ज केल्यानंतर किमान 3 ते 4 महिन्यानंतर मिळतो, मात्र त्यासाठी अनेक वेळा जिल्हा रुग्णालयात गरजूंना हेलपाटी मारावे लागतात. नोटीस निघालेल्या अपंग शिक्षकांना वेळेत दाखले मिळाले नाही तर त्यांच्यावर अन्याय होणार आहे. मे 16 प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या, त्यामध्ये 163 शिक्षकांनी अपंगाचे प्रमाणपत्र सादर करून विनंती बदल्या करून घेतलेल्या आहेत. त्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या, त्यानुसार सर्व शिक्षकांना या प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पैकी 25 शिक्षकांनी ऑनलाईन प्रमाणपत्र सादर केलेले आहेत. उर्वरित शिक्षकांना 2 महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे, त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे. 2 महिन्यात जर या शिक्षकांनी प्रमाणपत्र ऑनलाईन सादर केले नाही तर त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. जुल्फिकार भट्टो, सेवस्टार न्यूज, सोलापूर. सोलापूर जिल्हा परिषद मध्ये 2016 ते 2017 साठी विविध विकास कामांवर आलेला निधी जवळपास 50% खर्च होऊ न शकल्याने जिल्ह्यातील विकास कामे रेंगाळली आहेत, पण सध्याचा उर्वरित निधी पुढच्या बजेटमध्ये घेतला जाईल असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी सांगितले. भाजप पुरस्कृत म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षपदावर विराजमान झालेले अध्यक्ष संजय शिंदे यांनी आज प्रथमच आपल्या दालनात प्रवेश केला. आज जिल्ह्यातील विकास कामे, निधी आदी विषयांवर सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे आदी अधिकारी उपस्थित होते. माझ्या विशेषतः जिल्हा परिषदेच्या सीएसचा असेल किंवा डीपीडीसीतनं येणारा पैसा असेल त्या सगळ्या पैशाच्या संदर्भामध्ये ज्या काही खर्चित रकमा राहिल्या त्याच्या दृष्टीनं भविष्यकाळातल्या नियोजन असेल. ज्या कारणासाठी अखर्चित रकमा राहिल्या त्या कारणामध्ये भविष्यकाळामध्ये काही दुरुस्त करून पुढच्या बजेटमध्ये म्हणजे 17-18 वार्षिक बजेटमध्ये ह्या गोष्टी परत होणार नाहीत ह्या दृष्टीनं नियोजन करण्यात आलेलं आहे. झुल्फिकर भट्टो, 7 स्टार न्यूज, सोलापूर. गेले 2-3 दिवस उकड्याने हैराण केले असताना कवठेमहांकाळ शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्यातील ढालगाव परिसरातही पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतात पाणी साचले होते. तर आलेल्या पावसामुळे हवेत काही काळ गारवा निर्माण झाला होता. अचानक आलेल्या पावसामुळे द्राक्ष बागायतदारांची तारांबळ उडाली. तर शेडवरील बेदाणा असल्यामुळे शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. दिवसभर उकाडा असह्य होत असताना सायंकाळी 4 सुमारास तालुक्यात शहरात वादळी वाऱ्यासह सनी लोंढे, 7 स्टार न्यूज, कवठेमहांकाळ. सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये अचानक पडलेल्या वाळवी पावसाने द्राक्ष बाग आणि बेदाण्याचे 1,00,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्वरित पंचनामे करून शासनाने मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून उन्हाचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला होता. मात्र काल अचानक वाळव्याच्या पावसाने सांगली जिल्ह्यातील तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात धुमाकूळ घातला. वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. त्यामुळे द्राक्ष आणि बेदाण्याला त्याचा चांगलाच फटका बसला आहे. जिल्ह्यात काही प्रमाणात द्राक्ष पीक गेले आहे तर काही अजून बागेतच असल्याने या शेतकऱ्यांना हातातोंडाला आलेले पीक वाया गेले आहे. या पावसामध्ये वाऱ्यासह गारपीट झाल्याने द्राक्षाला याचा फटका बसला आहे. गारपिटीचा मारा द्राक्षांना बसल्याने जसजसे उन्हाचे चटके बसतील तसतसे मणी चिरण्यास चालू लागले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात ही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. हिंगणगावमध्ये एका शेतकऱ्याची बाग जमीनोस्त झाली आहे. माल काढणीस आला होता आणि संपूर्ण बाग जमीनोस्त झाली आहे. त्याचे 1,00,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामा करून मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. तासगाव तालुक्यामध्ये सर्वसाधारणपर्यंत सावळज आणि या परिसरामध्ये 10 ते 12 13 10 ते 10 आसपास बागांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. सर्वसाधारणपणे बऱ्यापैकी माल शेतकऱ्यांचा विकला गेलेला आहे, परंतु 10% माल शेतकऱ्यांचा अजून शेतामध्ये द्राक्षाचा शिल्लक आहे आणि तो त्याचं नुकसान बऱ्यापैकी झालेलं आहे. प्राथमिक जो अंदाज आहे तो 2 दिवसामध्ये येईल आणि 2 दिवसानंतर निश्चितपणानं किती नुकसान झालं हे पंचनामा झाल्यानंतर समजून येईल. काही प्रमाणामध्ये बेदाणांचंही नुकसान झालेले आहे आणि पंचनामे करण्याचे आदेश शासनाच्या वतीनं देण्यात आलेले आहेत. पंचनामे झाल्यानंतर निश्चित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल. नाही, शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत यासाठी सरकारच्या माध्यमातून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. अनेक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला जात आहे आणि मी राज्यातल्या शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपल्याहून आत्महत्या करू नका. कारण एका बाजूला सरकार तुमच्याबरोबर आहे, राज्य सरकार हे शेतकऱ्यांचं आहे आणि शेतकऱ्याला सक्षम करण्याचं धोरण राज्य सरकारच्या माध्यमातून आखण्यात येत आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खऱ्या अर्थानं एक दूरदृष्टी असणारा एक नेतृत्व या राज्याला मिळालेले आहे. मला निश्चित खात्री आहे की जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आम्ही शेतीमध्ये पाणी अडवलं. आता भविष्यकाळामध्ये शेतकऱ्याच्या शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्याचा कार्यक्रम कालबद्ध आम्ही हातामध्ये घेतलेला आहे. गेले 60 वर्षाचं हे तुंबलेली गटारगंगा वाहते करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या सहकार्यातून निश्चितपणानं आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि शेतकऱ्यानं धीरानं खंबीरपणानं पुढे यावं आणि आत्महत्याचा मार्ग स्वीकारू नये असं मी आपल्याला आवाहन करतो. ओके. अरुण मोडक, 7 स्टार न्यूज, सांगली. लहान वयोगटातील 5 वर्षातील बाळांना पोलिओ लसीकरणाचा कार्यक्रम पाटण तालुका सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये पालकांनी आपल्या बाळांना सोबत आणून पोलिओ लसीकरणाचे डोस पाजले. यासाठी आरोग्य खात्याचे कर्मचारी खूप नियोजनपूर्ण मेहनत घेताना दिसत होते.
सकाळी पाटण नगर पंचायत येथे हे केंद्र उघडण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते विक्रमबाबा पाटणकर यांच्या हस्ते लहान मुलांना पोलिओ डोस पासून जनजागृतीसाठी आवाहन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला गट विकास अधिकारी एस गौतम सुद्धा उपस्थित होते. या केंद्रासह तालुका केंद्रावरील माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपक साळुंके घेत होते. पुन्हा भेटू ताज्या व ठळक घडामोडींसह. पाहत रहा सेवन स्टार एक्सप्रेस. नमस्कार.